त्यानंतर मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो. जवळजवळ 30 वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे आमच्या दोघांचे मैत्रीचे जीवाभावाचे संबंध आहेत. आज त्यांनी आमच्या निवासस्थानी भेट दिली, ती कौटुंबिक भेट होती, ती राजकीय भेट मुळीच नव्हती. आणि म्हणून एक सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम त्यांनी आज पुन्हा एकदा केलं. एक चहा घेण्यासाठी त्यांना मी निमंत्रण दिलं आणि त्यांनी माझ्या निमंत्रणाला हाक दिली, ओ दिली, हा केला आणि त्या ठिकाणी आले. त्यांना मी धन्यवाद देईन. आता मनसेनी टोल हा विषय त्यांचा नवीन नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासून पाहतो आहे की टोलच्या माध्यमातून जनतेला सुविधा मिळायला पाहिजेत, लोकांना सुविधा मिळायला पाहिजेत. मग त्यांचा संघर्ष चालूच आहे, तो का आजचा विषय नाही त्यांचा, चांगला आहे ते. कोणती अशी आंदोलन केली पाहिजेत, पण मी एवढंच सांगेन की आपण जे नुकसान करतो ते शासकीय असतं, शासनाचं नुकसान होणार नाही याची खबरदारी देखील व्यास ठाकरे यांनी घेतली पाहिजे, अशी विनंती वजा सूचना माझी त्यांना असेल. शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, त्यावेळेस घोषणा केली होती आपल्या सरकारनं की महाराष्ट्र टोलमुक्त करू म्हणून, ती अजून झालेली नाही. नाही, त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये कोण होते, मुख्यमंत्री कोण होते, बाकीची मंडळी आता कुठे आहेत, या आपण आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच ना. टोलमुक्त झाला महाराष्ट्र तर अधिक चांगला आहे, पण त्याहून परीड जाऊन मी पहिल्यांदा सांगेन की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे टोलनाकामधून जाणारा व्यक्ती हा गाडी घेऊन जात असतो, तो किमान तो सदन असतो आर्थिकदृष्ट्या. पण आज खऱ्या अर्थानं जो मागासलेला आहे, जो गरीब आहे, जो धनगर आहे, जो आदिवासी आहे, जो शेतकरी आहे, जो काबाड कष्ट करून जगतो आहे, तिथं अधिक लक्ष घालणं आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते काम सन्माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी आणि आता आमचे दादा हे मिळून आता ते काम करत आहेत. ज्या गोष्टीला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे, प्रायोरिटीनं शेवटच्या माणसाला लक्ष ठेवलं पाहिजे, ते काम निश्चितपणे शासनाचं चाललं आहे, निश्चितपणे शासनाचं चाललं आहे. भविष्यामध्ये ते देखील तुम्ही जे म्हणताय ते देखील होईल ना, पण पहिल्यांदा नाही गे म्हणून जे शेवटच्या पायरीवरती आहेत तिथे लक्ष देणं आवश्यक आहे आणि ते काम चालू आहे. ज्यांनी ती पाटी फोडली असेल त्याचं माझ्याकडून अभिनंदन. तो कुठलाही पक्ष असू देत, तुम्ही हसू नका, कुठलाही पक्ष असू देत, तो शिवसेनेचा असू देत, तो मनसेचा असू देत, तो राष्ट्रवादीचा असू देत, तो काँग्रेसचा असू देत किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असू देत, मला माहिती नाही, मी तुमच्याकडनं माहिती, मला माहिती मिळते. पण एक गोष्ट सांगेन, माझी विधिमंडळाची भाषणं जर पण ऐकलीत काढून, तर त्यामध्ये मराठी माणसाला न्याय मिळायला पाहिजे, मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना, ह्या घोषवाक्यांनी शिवसेनाप्रमुख माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, याची आठवण अनेक लोकांना आहे, काही लोक विसरलेत. आणि म्हणून पाठी फोडली म्हणून आता आम्ही मराठीचे मालक झालो असं होत नाही. तुमचा नेता कुठं आहे, बाळासाहेबांच्या विचाराची अंमलबजावणी तुमचा नेता करतो काय, हे देखील त्या शिवसैनिकांनी पाहिलं पाहिजे. कारण शिवसेनाप्रमुखांचं मत स्पष्ट होतं की ज्या दिवशी काँग्रेससोबत जायची मला वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करून टाकेन. हे शिवसेनाप्रमुखांनी जाहीरपणे शिवाजी पार्कवरती आपले विचार मांडले होते, तर त्यांचेच कुटुंबातली त्यांचेच सुपुत्व आज काँग्रेसची चाटतायत, सोनिया गांधीची चाटतायत पाय. आणि म्हणून त्यांना अधिकार आहे का मराठीची पाठी फोडण्याचा, हाही प्रश्न येतो. तेव्हा दिखाव्यासाठी एखादी गोष्ट करणं, राजकीयदृष्ट्या फक्त फायदा मिळण्यासाठी एखादी गोष्ट करणं आणि बाळासाहेबांच्या विचाराची अंमलबजावणी करणं, याच्यामध्ये जमीन असमान फरक आहे. 1969-70 ज्यावेळेला मी शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली त्यावेळेला मुंबई आमची, मुंबई तुमची आणि भांडीघासा आमची, असं गुजराती श्लोक होते, गुजरात्यांचं म्हणणं होतं, जाहीरपणे बोलायचे त्यावेळेला. आणि मग 1966 शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली, ती मराठी माणसाला मुंबईमध्ये न्याय मिळण्यासाठी. आणि आज मी अभिमानानं सांगेन, मुंबईत नव्हे
महागासात नव्हे, देशात नव्हे, सातारा समुद्राच्या पलीकडे देखील मराठी माणूस जो ताट मानून जगतो आहे तो फक्त शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळंच जगतो आहे असं मी म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. म्हणून एखादी फाटी फोडली म्हणजे आम्ही मराठी माणसाचे कैवारी आहेत असं भासवणं देखील चुकीचं आहे. तुमचा नेता काय करतो आहे ते देखील बघणं आवश्यक आहे. नाही तसे काय मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली नाही. आमच्यासोबत उदय सामंत देखील होते, आमचे देसाई होते, माझे लहान बंधू होते, कलेक्टर होते, SP होते, ते देखील तुम्हाला सांगतील. कुठेही राजकीय चर्चा झाली नाही, एक कौटुंबिक चर्चा फक्त इथं झाली. आणि प्रश्न मंत्रिमंडळाचा आहे, आम्ही कुठेही मागणी केलेली नाही मंत्रिमंडळामध्ये माझ्या मुलाला घ्या किंवा मला घ्या अशी कुठलीही मागणी नाही. पण शक्यतो लवकरच पालकमंत्रीपद हे रायगडला देखील मिळालं पाहिजे, सिंधुदुर्गला देखील मिळालं पाहिजे ही माझी भावना मागते त्यांना मी व्यक्त केली. आणि त्यांनी एवढं सूचक वक्तव्य केलं आहे, भाई तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लागणार नाही असं वक्तव्य त्यांनी सूचक केलेलं आहे. पालकमंत्रीपदासाठी पालकमंत्री भरण्यासाठी माझ्या मुलाच्या मंत्रिमंडळाबाबत एकही चकार शब्द बोललो नाही, बोलणार देखील नाही, त्याची मला आवश्यकता नाही. कोण नाही मला वाटतं एक सांगू तुम्हाला मी निश्चितपणे 100% राज ठाकरे यांच्यावरती अन्याय झाला आहे. उद्धवजीना ज्यावेळेला अध्यक्ष केला त्यावेळेला राज ठाकरेंना जर अध्यक्ष केला असता तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला देखील न्याय मिळाला असता. कारण राज ठाकरेंना म्हणजे शिवसेनाप्रमुखांची दुसरी छबी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं. त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांची ठेवण शारीरिक हे सगळं आपण पाहिलं. पण दुर्दैवानं हे त्यावेळेला घडलं, ते घडायला नको हवं होतं. आणि उद्धवजींच्या आधी राज ठाकरेंनी राजकारणामध्ये सुरुवात केली होती. उद्धवजी किती नंतर आले ते, किती नंतर आले त्यावेळेला महाबळेश्वरला मी देखील होतो. का घडलं, कसं घडलं, कुणी घडवलं हे मी सांगणे आता उचित नाही. पण तो निश्चितपणे राज ठाकरेंवरती त्यावेळेला अन्याय झालेला आहे. राज ठाकरेंकडे एक गोष्ट अतिशय चांगली आहे की ते येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतात. पण एक गोष्ट त्यांच्याकडे नाही आहे की ग्रामीण भागात जाऊन शेताच्या बांधावर स्वतः उभं राहत नाहीत, ते शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाही, मुंबई शक्यतो सोडत नाही. मुंबईच्या बाहेर त्यांनी पडलं पाहिजे, गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये तालुक्या तालुक्या जिल्ह्या जिल्ह्यात ते गेले पाहिजेत, सुखदुःखामध्ये लोकांच्या शेतकऱ्यांच्या सहभागी झाले पाहिजेत. निश्चितपणे त्यांना भवितव्य आहे का नाही याचं निश्चितपणे आहे. आम्ही दोघांनी सोबत काम केलेलं आहे, राज ठाकरे आणि मी, आम्ही दोघांनी सोबत काम केलेलं आहे. आणि उलट पक्ष आज एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतो, मी राज ठाकरेंच्या अतिशय जवळ होतो म्हणून उद्धवजीनं माझ्यावरती डूक ठेवून माझ्यावरती कसा अन्याय करायचा हे ज्या ज्यावेळेला संधी मिळते त्यावेळेला केलेले. जे जे लोक शिवसैनिक राज ठाकरेंसोबत होते त्या सगळ्यांची उद्धवजीने वाट लावून टाकली. त्या कोणाची पदं काढून घेतली किंवा त्यांना पदं द्यायची नाहीत की त्याला खाली खेचायचं हेच काम उद्धवजींनी केलं. आणि माझ्यावरती देखील त्यांनी तेच सुरुवात केली. फक्त शिवसेनाप्रमुख त्यांचा आशीर्वाद मला होता म्हणून मी इथपर्यंत पोचलो, म्हणून मी इथपर्यंत पोचलो. हा एक वाईट स्वभाव उद्धव ठाकरेंचा आहे. त्यावेळेला त्यांनी काही माणसं राज ठाकरेंच्या घरामध्ये ठेव पाठवायची, कोणकोण बसले तिथे, कोणकोण राज ठाकरेंसोबत आहेत, कुणाकोणाची मिटिंग चाललेली आहे. मग ते सगळा रिपोर्ट मातोशी आला की मग जे जे राज ठाकरेंसोबत त्यावेळेला असायचे त्यांची खटपडायची. एक राज ठाकरे तुम्हाला खाजगी माहिती सांगते कदाचित, मीच फक्त कोणपणे बोलू शकतो आणि कोण बोलू शकतो बोला. एक सांगतो, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघनाकं वापरली होती ती ज्या वाघनाक्यानं अफजल खानाचा कोतरा भाग पडला होता ती वाघनाकं जर आज आमच्या शास्त्रानं लंडनवर आणली तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण आमच्या संदेव राऊत असंख्या काही मंडळींचा ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिळू दिसते, इसको कमला होता है उसको दुनिया पिळी दिसते आहे असा योग त्यांना असल्यामुळे त्यांचं काम तेवढंच आहे ना. त्यांना कशा चांगली गोष्ट दिसणारच नाही ती असं आहे ते. पुढं बोला. महाविकास
मुख्यमंत्र्यांची गर्दी वाढते असं वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांची गर्दी वाढ गर्दी रसिकेत चालू आहे. रसिकेस मला कळलं नाही असं जयंत पाटीलनी म्हटलं होतं. हे बघा प्रत्येकाला वाटतं मुख्यमंत्री व्हावं तर या सगळ्यांना पण वाटतं मुख्यमंत्री व्हावं म्हणून. त्यात नवल काय इच्छा बाळगणं हे काय चूक आहे का? नाही ना. आता कोणी उठून एक सरपंच म्हटला मला मुख्यमंत्री व्हायचं आहे तर होऊ शकतो का? नाही ना. आता उद्धवजी मुख्यमंत्री झाले पण आपल्या वडिलांच्या पाठीत खंजीव घुसून ते मुख्यमंत्री झाले काँग्रेससोबत जाऊन. शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेमानी करून ते मुख्यमंत्री झाले काँग्रेससोबत जाऊन. लक्षात घ्या त्याला होतं सगळ्यांच्या नशिबामध्ये मुख्यमंत्री पद नसतं. आणि ज्याच्या नशिबात असेल त्याला मी शुभेच्छा देतो काही अडचण नाही त्याला. पण एक 10 मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्री एक असतो. उपमुख्यमंत्री 2 होऊ शकतात, 3 होऊ शकतात, 5 होऊ शकतात. मुख्यमंत्री तर एकच असतो ना. मनामध्ये इच्छा बाळगायला काय आवश्यकता आहे? काय अडचण आहे? इच्छा असावी पण अक्षरशी महत्त्वाकांक्षा नसाव्यात. हे मी आपला मुद्दाम सांगतो आहे. हे मुद्दाम सांगेन. मला वाटतं राष्ट्रवादी नेमकी कुणाची हे त्यांच्या पक्षामध्ये मी कशाला माझं नाव घुसायचं? माझा काय संबंध? अजितदादा पण सक्षम आहेत, शरद पवारसाहेब पण सक्षम आहेत. पण एक गोष्ट मी सांगेन की आदरणीय इंदिराजी गांधीपासून आपण त्या सगळे निर्णय पाहिलेत. तर अगदी जुनं ते गाय वासू असू देत, तो खटागा असू देत, बैलगाडी असू देत, किंवा नंतरचं तुमचं हात असू देत, किंवा आता शरद पवारांचा घडा असू देत, किंवा जनता दलाची सायकल असू देत, ह्या सगळ्या निशाण्या जशा अशा बदलत गेल्यात ते पाहिलं तर ज्याच्याकडे आमदार आणि खासदार जास्त त्याचा पक्ष त्याची निशाणी असेच निर्णय आता पण लागलेले आहेत. तर कदाचित उद्या अजितदादांच्या वतून निकाल लागू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. मागचे निर्णय पाहिले तर असं मला वाटतं आहे. शेवटी शरद पवार हुशार आहेत, त्याला बागामतीचा तेल लावलेला पेलवान म्हणतात. आणखी अनेक राजकीय पावसा त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांनी खास काय केलं तर त्याच्यामध्ये कुणाचं दुम्मत असू शकत नाही. पण आपण कालपर्यंत सगळे निकाल पाहिले, निर्णय पाहिले तर ते काल एकनाथ शिंदेजींना जे शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं ते याच बेसून मिळालं. आता शिवसेना कुणाची आहे हे एकदा निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर देखील पुन्हा आता वाद चालला आहे अध्यक्षांकडे शिवसेना कोणाची आहे. लवकरच आपल्याला कळेल. धन्यवाद.